नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं एज्युकेशन हिअर यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्यासाठी MMRDA मार्फत वाहन चालक पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर मग ती जाहिरात आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। चला मग आजच्या व्हिडिओला आता सुरुवात करूया। त्या आधी चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारचे दररोज तयार होणारे व्हिडिओ आपल्याला दररोज नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील। तर पहा, MMRDA मुंबईमार्फत एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली, त्याच्यामध्ये वाहन चालक पदासाठी ही जाहिरात आहे। तर वाहन चालकसाठी अर्हता असणार आहे फक्त उमेदवारास लिहिणे आणि वाचण्याची ज्ञान असणे आवश्यक आहे, तसेच हलकी वाहन चालवण्याचा परवाना असणे आवश्यक आहे, तसेच वाहनांबाबतच्या छोट्या तक्रारी सोडवण्याचे यांत्रिक ज्ञान असणे आवश्यक आहे, तसेच 2 वर्षाचा मुंबईमध्ये वाहन चालवण्याचा अनुभव देखील असणे आवश्यक आहे। याची वयोमर्यादा असणार आहे 43 वर्षापेक्षा जास्त असता कामा नाही। तर याच्यामध्ये पहा, एकूण 4 जागांसाठी ही भरती आहे आणि तो अर्ज आपल्याला ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे। त्या अर्जाचा नमुना आपल्याला MMRDA.महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे। त्यासाठी त्या वेबसाईटवर गेल्यानंतर होमपेज डिव्हिजन ॲडमिनिस्ट्रेशन रिक्वायरमेंट आणि ॲप्लिकेशन फॉर्मवर गेल्यानंतर त्या ठिकाणी तो अर्ज डाउनलोड करायचा आहे। आणि सर्व वय शैक्षणिक अर्हता पूर्ण वेळ अनुभव यासाठीची जी तारीख आहे ती 28/2/2020 अगोदरचीच ग्राह्य धरले जाणार आहे। तर जे फॉर्म आहे त्याच्याबरोबर आपल्याला अर्जासोबत वय शैक्षणिक पात्रता वाहन चालक परवाना अनुभव अधिवास प्रमाणपत्र नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र प्रमाणपत्राच्या साक्षांकित केलेल्या सत्यप्रती जोडवायच्या आहेत। तसेच स्वयं साक्षांकित केलेल्या सत्यप्रती नसतील किंवा अर्ज पूर्ण भरलेला नसेल तर तो अर्ज त्या ठिकाणावर बाद केलेला जाणार आहे। उमेदवारांना मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे। तर अशा प्रकारचा जो अर्ज आपण जो पत्ता आहे तो प्रशासकीय अधिकारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण वांद्रे कुर्ला संकुल वांद्रे पूर्व 400051 या पत्त्यावर दिनांक 28 फेब्रुवारीपर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत आपल्याला पाठवायचा आहे। तर अशा प्रकारे वाहन चालक पदासाठी आपण MMRDA अर्ज करू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायच्या, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ शेअर करून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।